दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. पोलिसांवर दबाव टाकणारा राष्ट्रवादीचा तो वरिष्ठ नेता कोण? कमलेश तांबवेकर यानेच अनिल जाधव यांची कट रचून हत्या घडवून आणली, भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. तासगाव मधील भारतीय जनता पार्टीचे शहर चिटणीस व शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांची राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली. राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी कमलेश तांबवेकर याने स्कट रचून ही हत्या घडवून आणली आहे, असा घणाघाती आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. तर तांबवेकर याला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पोलिसांवर दबाव टाकत आहेत, असेही भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. खासदार संजय पाटील यांच्या तासगाव येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हे पदाधिकारी बोलत होते. ते म्हणाले, अनिल जाधव हे शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तसेच भाजपचे तासगाव शहर सरचिटणीस होते. ते शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. शिवनेरी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत. मात्र राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीचे कमलेश तांबवेकर यांनी कट रचून जाधव यांची हत्या घडवून आणली. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 5 दिवस झाले आहेत, तरी अद्याप या कटाचा सूत्रधार कमलेश तांबवेकर व इतर प्रमुख हल्लेखोरांना अद्याप अटक झालेली नाही. तांबवेकर याला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते पोलिसांवर दबाव टाकत आहेत. हा प्रकार लोकशाहीला घातक, काळी माफ असणार आहे. हत्येची एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांना त्याचे गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे. मुख्य आरोपी व सूत्रधाराला अटक न होणे हे पोलिसांचे अपयश आहे. ते दबावाखाली काम करत असल्याचं दिसून येत आहे. जाधव यांच्या हत्येसंदर्भात सर्व माहिती खासदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. आम्ही भाजपच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. पोलिसांनी या प्रकरणात कारवाईमध्ये दिरंगाई केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. आज तुम्हाला या विषयासाठी आम्ही बोलतो की गेले 5 दिवस झाले आमच्या पक्षाचे तासगाव शहरातले एक नेते त्यांचा 4/8/2022 रोजी भारतीय जनता पार्टीचे तासगाव शहर सरचिटणीस कैलासवासी अनिल बाबासाहेब जाधव यांचं कट कारस्थान करून निघूनपणे हत्या करण्यात आली. राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कमलेश तांबवेकर यांनी पूर्वनियोजित कट रचून कैलासवासी अनिल बाबासाहेब जाधव यांची हत्या करून आणली. पोलीस प्रशासनाकडे याबाबत गुन्हा देखील होऊन 5 दिवस उलटले तरी हत्येतील प्रमुख सूत्रधार व इतर आरोपी हे अजूनही फरार आहेत. सदर आरोपींना वाचवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तासगाव तालुक्यातील वरिष्ठ नेते पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहेत. ही गोष्ट लोकशाहीला घातक असून काळीमाप असणारी आहे. एवढी मोठी घटना होऊनही त्याचे कोणतेही प्रकारचे गांभीर्य पोलीस यंत्रणेमध्ये दिसून येत नसून हा पोलीस यंत्रणेचा व पोलीस प्रशासनाचे अपयश असून ते दबावाखाली काम करीत आहे. अनिल जाधवांना न्याय मिळावा यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे. अशी घटना घडू नये भविष्यात सुद्धा, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो. अशा पद्धतीनं हल्लं होणं हे लोकशाहीच्या मार्गाने जाण्याचा पक्षांचा कुठला उद्देश असू नये.
मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहे. मी रात्रीपासून ते त्यांना धन दिल्यापासून ते त्यांचा रक्षा विसर्जनचा कार्यक्रम तिथं घरी घेतले. तासगाव शहरामध्ये आम्ही रस्ता उभ केला होता, भेटा नाक्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली तो रस्ता उभ केला होता. असा काही विषय नाही. मुळात आमचे नेतेच त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायचं? कार्यकर्त्यांनी खाली त्यांनी तिथं येऊन श्रद्धांजलीच्या सभेत सांगितलेलं आहे, शोकसभेत सांगितलेलं आहे. त्यांनी जाहीर स्टेटमेंट दिलेलं आहे, सगळ्या आपल्याच प्रेस मीडियामधून ते आलेलं आहे. आता एवढं सर आमचे नेतेच बोलत असल्यामुळं पुन्हा आम्ही खाली काय बोलणार आहे? आम्हाला आता कसं 5 दिवसानंतर सुद्धा याच्यावर ज्या पद्धतीनं तपास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं तपास झालेला दिसून येत नाही. म्हणून आम्ही आज पत्रकाराच्या समोर तुमच्या समोर सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण आमचे नेतेच याच्यापूर्वी बोलल्यामुळं आता ह्याच्यापेक्षा आम्ही वेगळं कुणी येऊन काय सांगायला पाहिजे? आणि ते जाहीर बोललेले आहे ते काय सर त्यांची भूमिका स्तरापर्यंत सुद्धा त्यांनी त्या सूचना देऊन येतो न्याय दिले. ठीक आहे, मग ठिकाणी काय होती पदाधिकारी आमची पक्षाची बैठक सांगली होती, त्यामध्ये हे होते, मी होतो, संजय काका म्हणजे आमचे नेते, आता मी काका होते, पक्षाचे जेवढे पदाधिकारी होते होते, आम्ही सुद्धा आम्ही हा विषय घेतलेला आहे. त्याला सुद्धा त्यांच्या सुद्धा जिल्हा स्तरावरती सार्वजनिक तारवा घातलेली आहे. त्यांनाही सांगितलेलं आहे की तो आपल्या माध्यमातून वरिष्ठांच्या पर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि या तपासामध्ये जी दिरंगाई होते त्याचा ताबडतोब निर्णय व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तिथंही आम्ही ते मांडलेलं आहे. काल ते व्यासपीठ तिथं असल्यामुळं आम्ही तिथं सगळेजण गेलो, त्या व्यासपीठावर आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट की आत्ताच तुम्ही ऐकले की तासगाव शहराध्यक्ष त्यांच्या मातोश्री त्या हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यामुळे 2-3 दिवस झालं की त्याच्यामध्ये ते आहेत. मग आमचे दुसरे जे हे आता जिल्हा उपाध्यक्ष आहेत बाबासाहेब, सगळी मंडळी कसं आहे भाऊ, पहिल्या दिवसापासून एक पत्रकार म्हणून नाही मी पहिला फोन केला होता की ते त्या जे आमचे आता दुसरे पदाधिकारी संदीप सावंत आहेत त्यांच्याबरोबर बाहेर गावी आहेत. मला पहिला फोन आल्यानंतर गल्लीत फोन केला तरी कुणालाही समजलं नाही की झालंय म्हणून. मी दुसरा फोन यांना केलाय की असं असं समजतंय आणि तुम्हाला काही समजलं का? त्यांनी मला सांगितलं आमचं संदीपचं बोलणं चाललं होतं रात्री 4:15 आम्ही बॉडी ताब्यात घेतली नाही, तुम्ही अटक केल्याशिवाय येणार नाही म्हणून पवित्रा माझाच होता, माझ्याबरोबर तिथं दादा माने आणि मीच होतो ना, आम्हीच पवित्रा घेतला होता. ते आणि हे आल्यानंतर परत आम्ही विचार केला, ते पण हे स्वतः समोर आहेत. सुनील भाऊ आमचं म्हणणं काय झालं रवी सर की बॉडी ठेवायला जर समजा त्यांना वेळ लागत असेल तर फ्रीजर वगैरे आपल्या इथं नाही, त्याचा आम्ही विचार केला आणि मग म्हटलं की ते पण साहेबांनी शब्द दिले की त्यांना आम्ही वेळेतच पकडून आणू त्यांच्यावर. तुम्ही सांगशील त्या येणं, तुम्ही जसं दाखल करणार आहे तसंच घेतलं जाईल. आम्ही त्यांच्या मोबाईल ट्रॅकिंगला टाकलेत, आमच्या LCB आणि DB सगळ्या टीम SP साहेबांनी निरोप दिल्यात खाली आणि आमच्या सगळ्या टीम कामाला लागलेत. थोड्या वेळात लगेच सांगितले की त्यातले 2 आरोपी पकडलेत. आम्ही त्या आरोपी पकडले म्हणून नाही, आमच्या तिथल्या त्या आमच्या बॉडीची आमच्या नेत्याची हेळसांड होऊ नये याचा विचार करून आम्ही मग आणि त्यांना त्या दिवशीच सांगितलं होतं जर असं काय नाही केलं तर परत आमचा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे साहेब आणि त्याला तुम्हाला प्रशासन म्हणून सामोरं जावं लागेल ह्या शब्दात त्या दिवशी सांगितले त्यांना. पण त्यासाठी सांगली जिल्ह्याची जी आमची काल मीटिंग होती त्यातनं काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे काल काकांनी स्वतः तिथनं हा विषय कानावर घातलेला आहे की हे घटना घडत आहे. मुळात ह्यात राजकीय हस्तक्षेप त्यांचा पण नसायला होता आणि आमचा पण नसायला पाहिजे होता. म्हणून तुम्ही जे म्हणताय की सुरुवातीला आत्ताच काय होईल घडलेली घटना ही दुःखदच आहे पण त्याच्या बाबतीत अशी इन्व्हॉल्वमेंट असायलाच नाही पाहिजे होती. निरपेक्ष भावनेने पोलिसांनी सुद्धा या घटनेकडे बघून त्याचा तपास करायला पाहिजे होता जसं यांना त्या दिवशी आश्वासन दिलं होतं तसं घडत नाही दिसायला लागलं.
आणि त्यांच्यावर दबाव कुठे, कारण नाही ना एवढं पाच पाच दिवस त्यांना असं अभय देऊन सोडण्यात आलं. ज्यावेळी हे लक्षात यायला लागलं त्यावेळी मग राजकीय आमची ताकद सुद्धा लावण्याची या ठिकाणी गरज वाटायला. आपल्याला दिलेल्या प्रेस नोट मध्ये वरिष्ठांचं सांगितलेलं, मला वाटतंय की त्यांच्या तपासाच्या कामे त्यांनी त्यांचे कॉल डिटेल चेक करावेत निश्चितपणाने. आरोपींचे जे आता आरोपी केलेले त्यांचे कॉल डिटेल चेक करावेत, त्यातून आपल्याला निश्चितपणानं पुढे घ्यायचं. मला संशय एवढ्यासाठी येतो की ज्या अर्थी पाच दिवस या घटनेला होऊन सुद्धा त्या गतीनं तपास व्हायला पाहिजे होता आणि त्यांनी जे आश्वासन दिलं म्हणजे आमची शंका आहे ना. त्याशिवाय त्या शक्यता वगैरे नाही. थोड्या दिवसात तुम्हाला मी नावाचं ती घोषणा करेन, थोड्या दिवसात तुम्हाला नाव पण मी उघड करेन. नेता आहे म्हणून तर सांगायला, मग मी तेच सांगायला लागलोय ना तुम्हाला. थोड्या दिवसांनी तुम्हाला ते नाव पण सांगेल मी. पदाधिकाऱ्याला ज्यांना पद मनोनीत केलं तो समजून चला तुम्ही काय असेल. त्यांनी पद मनोनीत मनोनीत केलं नाही, कट रचून मारलेला आहे. व्यसनाधीन असतील तासगाव, ऐका, तासगावात अवैध धंदे असतील, व्यसनाधीन आहेत, सगळं मान्य आहे आम्हाला. पण ह्या ह्या मर्डर मध्ये त्या व्यसनाधीनाचा संबंधच नाही हो. अनिल जाधव यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी गावगुंडांना पोलिसांनी तातडीने अटक करावी, शिवाय या हत्येचा प्रमुख सूत्रधारावर कलम 120 ब प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, तासगाव शहराध्यक्ष हनुमंत पाटील, माजी शहराध्यक्ष माणिक जाधव, माजी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सुखदेव पाटील, माजी नगरसेवक ऍडव्होकेट सचिन गुजर, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य शशिकांत जमदाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सयाजी पाटील, माजी तालुका उपाध्यक्ष मारुती एडके, दीपक अमृतसागर उपस्थित होते. संकेत पाटील, तासगाव. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.